मित्रांनो नमस्कार. आणि नेहमीप्रमाणेच वेगवेगळ्या विषयांवरती आपण गप्पा मारत असतो, माहिती घेत असतो, देत असतो. आजचा विषय पॉलिसी लॅप्सेशन. तर पहिला भाग लोकांच्या मनात येईल हा कायद्याचा विषय आहे का, तर 100% आहे. कारण ज्यावेळेला लॅप्सेशन होतं त्यावेळेला कुठेतरी त्या पॉलिसी धारकाचा अधिकार नष्ट होतो, आणि मग अधिकार नष्ट होतो त्यावेळेला कायद्याचा भाग तर नक्कीच येतो की बरोबर आहे का चूक आहे. तर लॅप्सेशन म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊ. खास करून इन्शुरन्समध्ये, खास करून लाईफ इन्शुरन्समध्ये ही गोष्ट जाणीवपूर्वकरित्या अनेकांच्या डोक्यात टाकली जाते की पॉलिसी लॅप्स होईल बाबा, 3 वर्ष तरी मिनिमम भरले पाहिजे हप्ते, 3 वर्षानंतर पॉलिसी लॅप्स होईल किंवा 2 वर्ष भरल्यानंतर पॉलिसी लॅप्स होईल. म्हणजेच पहिली गोष्ट ही की ज्यावेळेला पॉलिसीधारक जो इन्शुरन्सचा पॉलिसीधारक असतो तो त्यांनी एक विशिष्ट दर धरून चला, दर वर्षाला 10,000 रुपयाची इन्शुरन्सची पॉलिसी घेतलेली, 10,000ची इन्शुरन्स पॉलिसी धरून चला 5 फेब्रुवारीला घेतलेली. तर 5 फेब्रुवारीला या वर्षी घेतल्यानंतर पुढच्या वर्षीच्या 5 फेब्रुवारीला त्याला ती भरणं गरजेचं आहे. म्हणजे अगोदर त्याच्या 1 आठवडा अगोदरपासून त्याला कंपनी म्हणा किंवा त्याचा एजंट म्हणा आठवण करून देत असतो की बाबा हप्ता भरायची तारीख आलेली आहे. पण आपल्याकडे बऱ्याच वेळा भारतीय मेंटॅलिटी असेल भरू ना काय फरक पडते, आहे आहे अजून आहे 1-2 दिवस आहे भरू, असं करत करत ती पॉलिसीची तारीख उलटते आणि मग ग्रेस पिरियड सुरू होतो. आता ग्रेस पिरियड म्हणजे ऍक्च्युली तुम्ही बघायला गेला तर हे तुम्हाला दिलेलं खास जीवदान असतं की बाबा कोणीतरी खरंच काहीतरी वाईट प्रसंग घडतो आणि कोणतरी गचकतं, ऐन वेळेला माणसाला इकडे तिकडे जावं लागतं, अशा वेळेला ग्रेस पिरियड हा एक ग्रेस पिरियड. आणि त्या ग्रेस पिरियडमध्ये पण माणूस अळम टळम करतो आणि मग पॉलिसी लॅप झाल्यानंतर बोम ठोकत जातो, अरे माझी पॉलिसी लॅप झाली, माझं नुकसान झालं. म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की कोणत्याही कारणानिमित्ताने असेल, खास करून पॉलिसीधारकाच्या मृत्यू व्यतिरिक्त, कारण त्याचाच मृत्यू झाला तर लाईफ इन्शुरन्स त्याच्याच करता तर घेतले नाही, मग तो मेला असेल आणि म्हणून पॉलिसीचा हप्ता भरला नसेल तर तो भाग वेगळा, पण पॉलिसी हप्ता त्यांनी चुकवला असेल आणि नंतर मेला असेल तर ती लॅप झाली ना भाऊ. म्हणजे हे गोष्ट लक्षात घ्या की प्रीमियम भरला नाही आणि त्या व्यक्तीची जीवन विमा पॉलिसी लॅप झाली हा प्रकार बऱ्याच वेळेला अनेकांना धक्कादायक असतो. कारण का हातातोंडाशी आलेले अनेक वर्ष भरलेले हप्ते असतात आणि पैसे मिळू शकत असतात, अशाला ते पैसे मिळत नाही. तुम्हाला इन्शुरन्सच कशाला, अगदी ड्रायव्हिंग लायसन्स असतं, पासपोर्ट असतो, पासपोर्ट तुम्ही रिन्यू करायच्या समजा धरून चला की 5 फेब्रुवारीचं उदाहरण, 5 फेब्रुवारीला तुमचं पासपोर्ट समजा संपत असेल तर तुम्ही अगोदर रिन्यू करू शकता. पण म्हणतो अगोदर रिन्यू करून आपला फायदा काय, आपलं नुकसान होणार. आपण 4 फेब्रुवारीला जाऊ किंवा 5 फेब्रुवारीला जाऊ, आपण कसं बोलतो ना मोबाईलमध्ये भरतात ना, शेवटच्या दिवसापर्यंत तो काय महिना असतो तो महिना शेवटच्या दिवसापर्यंत मी वापरणार, मी अगोदर भरलं तर माझा फायदा काय. म्हणून ते इव्हन पासपोर्टमध्ये सुद्धा सेम गोष्ट करतात. आणि रिन्युअलची तारीख निघून गेली तर त्याला परत पहिल्यापासून एवढं कडक करावं लागतं हे त्याच्या डोक्यात राहत नाही. ड्रायव्हिंग लायसन्स सोडा, लायब्ररीची वर्गणी वेळेत नाही भरली संपुष्टात येते, परत नाविन्याने भरा आणि नवीन मेंबर म्हणून पैसे भरा, हे सगळे कटकट टाळायचे असेल तर नियमित हप्ता भरायला शिका. पहिली गोष्ट म्हणजे लॅप्सेशनमुळे काय होतं तर पॉलिसी धारकाचे सर्व प्रकारचे फायदे बंद होतात. म्हणजे देय तारखेला प्रीमियमची रक्कम न भरल्यामुळे किंवा वाढीव कालावधी मिळाल्यानंतरही, म्हणजे ग्रेस पिरियड मिळाल्यानंतरही तुम्ही काही पैसे भरले नाहीत म्हणून ती संपुष्टात आली जाते आणि मग ती लॅप्स पॉलिसी म्हणून भरली जाते. मग ते पैसे जे अगोदरचे भरले नाहीत ते तुमचे गेले गॉन. आता एक गोष्ट आहे की तुम्हाला समजा पॉलिसी परत एकदा रिन्यू करायची असेल आणि कालबाह्य झालेली असेल तरी कंपनी तुम्हाला येऊन भेटत असते की चला आम्ही एक स्कीम काढली आहे आणि तुमची आम्ही पॉलिसी परत रिन्यू करून देऊ शकतो, मात्र मधले हप्ते तुम्ही भरा अर्थात तुम्ही जिवंत असाल. मात्र
त्याचा फायदा तुम्ही घ्यायचा का नाही घ्यायचा तुमच्यावरती असतो. तुम्ही तुमच्या पॉलिसीचा प्रीमियम भरवणे थांबवता म्हणजे एक प्रकारचा तुम्ही त्या कंपनीबरोबर केलेला करार मोडता, आणि त्या करार मोडल्यामुळे तुम्हाला विमा कंपनी काही पैसे देऊ लागत नाही हे डोक्यात राहू दे. तुमचा कव्हरेज बोंबलतो. आणि तुम्ही हे कशा काढता, इन्शुरन्स म्हणजे विमा कशाला काढायचा असतो की आपल्या पश्चात आपल्या पाचच्या लोकांना सुरक्षित करण्याकरता. तर ते डोंबल्याचे कसले सुरक्षित राहणार, तुम्ही फक्त सांगता मी त्यांना 2 कोटीची पॉलिसी काढली. अरे हप्ता भरला का पुढचा, हप्ता भरला नाही तर ती 2 कोटीची पॉलिसी गेली की हे डोक्यात राहू द्या. आणि आपल्या लॅप्सेशन पॉलिसी होणार नाही याची काळजी घ्या.